मी जिमला तर जातो आहे किंवा जाते आहे रोज 2 तास, तरी हवे तसे रिझल्ट दिसत नाही. आज 2 महिने झाले पण तरी फारसा काही फरक जाणवत नाही. वर्कआउटमध्ये काही चुकतं आहे की अजून कशात काही? माझ्यात फरक का दिसत नाही या विषयावरच आपण बोलू आजच्या व्हिडिओमध्ये. मी मंजित मोहरील तुमचं स्वागत करतो म्हणजेच फिटनेसमध्ये. तीन महत्त्वाची कारणं ज्याच्यामुळे मसल डेव्हलपमेंट होत नाही किंवा ज्याच्यामुळे हवे तसे रिझल्ट्स येत नाही, त्याच्यातली पहिली म्हणजे ओव्हरट्रेनिंग. ओव्हरट्रेनिंग म्हणजे अतिव्यायाम. अतिव्यायाम केल्याने जास्त मसल डेव्हलप होईल किंवा जास्त मसल डेव्हलपमेंटमध्ये फायदा होईल हा पूर्णपणे गैरसमज आहे. जो माणूस कुठल्याही प्रकारच्या स्टेरॉईड्सवर नाही, जो माणूस नॉर्मल प्रोटीन्स घेतो आहे किंवा नॉर्मल डाएटवर आहे, त्यांनी त्याचा वर्कआउट जो आहे तो 45 मिनिटात उरकायलाच हवा. फार तर फार 1 तास, स्ट्रेचिंग वगैरे सगळं इन्क्लूड केलं तर 1 ते 1.25 तासात तो व्यायाम पूर्ण व्हायलाच हवा. त्याच्याहून जास्त तो व्यायाम त्या दिवसाचा वर्कआउट जायला नको. व्यायाम केल्याने मसल गेन होते, अतिव्यायाम केल्याने मसल लॉस होतो. जे लोक हे क्लेम करतात की मी 2 तास 3 तास 4 तास जिममध्ये जातो, ते ओव्हर ट्रेनिंग करतात आहे. मी त्या लोकांबद्दल बोलत नाही जे लोक 1 तास जातात किंवा 1.25 तास जिममध्ये जातात पण ते हाय इंटेन्सिटी वर्कआउट करतात. ते प्रॉपर वर्कआउट करतात, त्यांचा जो वर्कआउट आहे तो बरोबर आहे, त्याला आपण ओव्हर ट्रेनिंग नाही म्हणू शकत. ओव्हर ट्रेनिंग हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणून ओव्हर ट्रेनिंगवर एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की पहा. त्याच्यामुळे तुम्हाला ओव्हर ट्रेनिंगचे साईड इफेक्ट्स नक्की कळतील आहे. हवे तसे रिझल्ट्स न येण्यासाठी किंवा हवी तशी मसल ग्रोथ न होण्यासाठी दुसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अंडर ट्रेनिंग. अंडर ट्रेनिंग म्हणजे कमी व्यायाम करणे. अंडर ट्रेनिंग जेव्हा मी म्हणतो तेव्हा काय मला काय म्हणायचं आहे की एक फेल्युअर रिपिटेशन असतं. फेल्युअर रिपिटेशन त्याच्यामध्ये जर आपण हायपरट्रॉफी टार्गेट करतो आहे किंवा आपण मसल ग्रोथ टार्गेट करतो आहे तर आपले जे नंबर ऑफ रिपिटेशन्स आहे, आपण किती रिपिटेशन्स घ्यायला पाहिजे, हे 10 ते 12 असतात. मी जेव्हा 12 रिपिटेशन म्हणतो आहे तर 12वं रिपिटेशन जे आहे ते फेल्युअर रिपिटेशन असायला पाहिजे. याचा अर्थ 12 नंतर 13वं रिपिटेशन जायला नको. तुमची मसल इतकी एक्झॉस्ट व्हायला हवी की 13वं रिपिटेशन जाणं शक्य व्हायलाच नको. पण तरीही मी याच्या उपरही म्हणेल की तुम्ही तुमचं फेल्युअर रिपिटेशन झाले की त्याच्यावर 2 रिपिटेशन अजून घ्या. हे कसे घ्यायचे? तर तिथे तुमचा जर ट्रेनर उभा असेल किंवा तिथे जर तुमचा मित्र असेल, मैत्रीण असेल, तर त्यांना बोलवा आणि त्यांना म्हणा की तुम्ही मला सपोर्ट द्या आणि तुम्ही अजून 2 रिपिटेशन्स करा. त्याच्यामध्ये तुम्ही 100% पॉवर तुम्ही लावू नाही शकणार, पण तुमची जी पॉवर जिथे कमी पडते आहे ती तुमच्या ट्रेनरकडनं येईल, मित्राकडनं येईल, मैत्रिणीकडनं येईल. जर कोणीच नसेल तिथे तर तुम्ही ज्या वजनानी व्यायाम करता आहे ते वजन तुम्ही ठेवा. जर तुम्ही जर का 10 किलोनी जर का बारबेल कल करता आहात, बायसेप कल्स करता आहात, तर 10 किलोचं डंबेल तुम्ही ठेवा आणि 1 लेवल कमी वजनाचं डंबेल तुम्ही घेऊन या. म्हणजे 7.5 जर त्याच्या खालचं असेल तर 7.5 डंबेल आणा आणि 2 रिपिटेशन्स त्याच्यानंतर तुम्ही फेल्युअर रिपिटेशननंतर तुम्ही नक्की करा. ते जे 2 रिपिटेशन्स तुम्ही कराल त्यांनी रिझल्ट्स येतील आहे. तर दुसरं मुख्य कारण मसल्स न वाढण्याचं किंवा हवे तसे रिझल्ट्स न येण्याचं म्हणजे अंडर ट्रेनिंग, कमी व्यायाम करणे. आणि तिसरं पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डाएट आणि रेस्ट. याला मी म्हणतो 96%. कारण जर तुम्ही जिममध्ये जात असाल, जर तुम्ही 1 तास जिममध्ये जात असाल तर 1 तास हा तुमच्या 24 तासाचा 4% होतो आणि उरलेले असतात ते असतात 96%. या 96% तुमची रेस्ट येते आणि तुमचं डाएट येतं. त्या 96% तुम्ही काय करता, ते 96% तुम्ही कसे घालवता यावर डिपेंड करेल की तुमच्या 1 तासाचा काही फायदा होणार आहे की नाही. म्हणून माझी तुम्हाला ही अगदी मनापासून रिक्वेस्ट आहे की तुम्ही या 96% जे करता त्याच्यावर जास्त फोकस करा. तुम्हाला कुठे अडचण होत असेल तर तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला तिथे मदत करील आहे. पण तुम्ही त्या 96%कडे जास्तीत जास्त फोकस द्या. 1% तर आपण फिक्स करूच करू. 1% तर आपण जिममध्ये गेलो की आपण व्यवस्थित व्यायाम करतोच, आपण लोकांना बघतो, इन्स्पायर होतो, आपण त्यांच्याकडे बघून व्यायाम करतो किंवा आपण सेल्फ मोटिवेटेड असतो, कोणाचा पर्सनल ट्रेनर असतो तर तो आपल्याकडनं व्यायाम करून घेतो. पण जे 96% जेव्हा आपल्याकडे बघण्यासाठी आपल्याला बघायला कोणी नसतं, त्या 96%मधला डिसिप्लिन सगळ्यात जास्त कामात येतो. तुम्ही त्या 96%कडे नक्की लक्ष द्या. तुमचा डाएट आणि तुमची रेस्ट हे तुम्ही फिक्स करा, एवढंच माझी तुम्हाला विनंती आहे. तर आज आपण बघितले
तीन कारणं ज्याच्यामुळे हवे तसे रिझल्ट्स आपल्याला मिळत नाही, हवे तशी मसल डेव्हलपमेंट होत नाही, ती तीन कारणं, पहिलं म्हणजे ओव्हर ट्रेनिंग, ओव्हर ट्रेनिंग म्हणजे अतिव्यायाम करणे, दुसरं म्हणजे अंडर ट्रेनिंग, अंडर ट्रेनिंग म्हणजे कमी वजन घेऊन व्यायाम करणं, तुम्ही तुमची बॉडीची कॅपॅसिटी न वाढवता किंवा तुम्ही तुमच्या बॉडीला मसलला चॅलेंज न करता वर्कआउट करणं, आणि तिसरं पण सगळ्यात 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 महत्त्वाचं ते म्हणजे 96% डाएट आणि रेस्ट। तुम्ही 96% काय करता ते ठरवतील तुम्ही 1 तासामध्ये जे केलं आहे त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे की नाही। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही इंटरेस्टिंग विषयांवर बोलू, अजून काहीतरी फॅक्ट्स बघू, तोपर्यंत मी तुमची रजा घेतो। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद।